अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग दे रक्तास चालना, इथे नांदते संस्कृती भारताची, घरातूनी दारात रुंदावना। महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मानबिंदू, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणजे सिंधुदुर्ग। हिरवी पिवळी शाल पांघरलेली भूमी, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गाच्या रूपानं शौर्याचा इतिहास लिहिणारी भूमी म्हणजे सिंधुदुर्ग। अलौकिक जीवसृष्टी, शेकडो प्रवाळ पोटात साठवणारा फेसाळणारा सागर म्हणजे सिंधुदुर्ग। आंबा, काजू, फणस असा गावरान मेवा आणि रानटी फुलांचा दरवळणारा सुगंध म्हणजे सिंधुदुर्ग। विविध लोककलांचा संगम, तरीही शांत निवांत असा आपला सिंधुदुर्ग। अशा या मातीत निवांत वातावरणात किमान 8 दिवस तरी राहायला यावे असे कोणालाही वाटेल ना। परंतु वयाच्या 50 नंतर पर्यटनाची प्रवृत्ती असून प्रकृती साथ देत नाही आणि अशाच वेळी गरज असते मायेची, प्रेमाची आणि वैद्यकीय काळजीची, हो ना। मग चला तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबतीने निवांत राहण्यासाठी, फिरण्यासाठी, मनसोक्त मालवणी जेवण्यासाठी जाऊया आपल्या सर्वांच्या अजोळी। कैलासवासी दिलीप लाड, डॉक्टर जे जे नेरूरकर आणि सिंधुदुर्गातील पहिले वहिले MD कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विवेक रेडकर यांच्या कल्पनेतून आकारलेले, आपल्या माणसांची आपुलकीनं काळजी घेणारं आपलं अजोळ। कुडाळ रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर, तर नियोजित विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावर असणारं निसर्गसंपन्न कलासक्त नेरूर गावात अजोळ आपल्या स्वागतासाठी तयार आहे। या अजोळच्या घरात आपल्याला आवश्यक असणाऱ्या बेड, फॅन, टेबल, रायटिंग टेबल, तसेच इच्छा असल्यास ACचीही सेवा उपलब्ध आहे। निवांतपणाचा आनंद लुटण्यासाठी या घरात भीमसेन जोशींच्या शास्त्रीय गाण्यापासून AR रहमानच्या नव्या गायकीचा आनंद आपण लुटू शकता। तर अत्रे पु ल देशपांडेंपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत सर्वांच्या लेखनाचा, वाचनाचा आनंद आपण लुटू शकता। भालजी पेंढारकरांपासून अगदी आमिर खानपर्यंत कोणत्याही चित्रपटाचा निवांत बसून आस्वाद घेऊ शकता। तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच TV, गेम झोन, लायब्ररी, म्युझिक लायब्ररी, इंटरनेट आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे नेरूरमधील अजोळी। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर सारे जगच आपण या अजोळात आणू शकता। रेडीमधील स्वयंभू गणपती मंदिर, टेरेखोलचा किल्ला, सुंदर समुद्र किनारा पाहतानाच आपल्या रेडकर हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळात आपण नेत्रचिकित्सा व नेत्र शस्त्रक्रियेचा फायदा घेऊ शकता। तसेच डॉक्टर मोहन जगताप यांच्या मदतीने होमिओपॅथीचा सल्ला घेऊ शकता। कुडाळात परमपूज्य राऊळ महाराजांचा मठ व ऐतिहासिक घोडेबाव बघून आपल्या अजोळशी संबंधित असणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा रेडिओलॉजी सेंटरमध्ये डिजिटल एक्सरे, संपूर्ण शरीराचे स्कॅनिंग, 4D सोनोग्राफी, तसेच इकोकार्डिओग्राफी, तसेच स्त्रियांसाठी आवश्यक असणारे मॅमोग्राफीचाही आपल्या इच्छेनुसार आपण फायदा घेऊ शकता। मालवणात शिवतीर्थ किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन घेतानाच, स्नॉर्कलिंगद्वारे पाण्याखालचे विश्व पाहत असताना, तसेच रॉक गार्डन, मौलीनाथ मंदिर व देवबागच्या संगमावर डॉल्फिनचा आनंद लुटतानाच आपल्या संस्थेचे, मालवणातील रेडकल हॉस्पिटल रिसर्च सेंटर्समधील विश्वविख्यात डॉक्टर विवेक रेडकरांकडून हृदय तपासणी व डायबिटीसबाबत सल्ला घेऊ शकता। तसेच आहार तज्ज्ञांकडून आहार विषयक सल्ला आपण रेडकर हॉस्पिटलमध्ये घेऊ शकता। पुन्हा आरामासाठी, निवांत क्षण अनुभवण्यासाठी नेरूरला अजोळी जाऊया। मालवणी पाहुणचार म्हणजे वडा सागोती, रस घावणे, गऱ्या गोट्याची केळफुलाची भाजी, चुलीत भाजलेला बांगडा, भरलेला खेकडा आणि मन तृप्त करणारी अस्सल मालवणी सोलकडी, या स्वादाबरोबरच संपूर्ण केरळच्या धर्तीवर उभारलेले आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये आयुर्वेदाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली
पंचकर्म आणि इतर सुविधांचा लाभ घेऊया. अध्यात्म आणि योग यांची सांगड घालणारं हक्काचं ठिकाण म्हणजेच आपलं अजोड. तर मंडळींनो, माझ्या कोकणात एक धुक्याचं गाव असा, नेरूर त्याचा नाव असा, हैसर ढग मायराक रवा केतत आणि झाडापेडार घरादारावर वस्ती करतत. चांदण्या राती तर हैसर खूप मजा येता, सगळं नेरूर गावत चांदीयचो जाता. हैसरल्या झऱ्यासून सुद्धा चांदणा वाहता, या चांदीसारख्या नेर्रात तुमच्या आजोळात येतास मारावा.